देशमुख, आज तो शिवाजी इथे येऊन कसली शपथ घेणार आहे म्हणत? कोण घेऊ देणार आहे त्याला? उद्या आपला पुंडावा माजवलाय सर. बांधल मृत्यू पुनवळ्याचा देशमुख काय हो? वय वय. आता तुम्ही भी जाणार म्हणायचं का स्वराज्यात? वय तर का झालं, स्वराज्य चांगलं आहे म्हणतात, शिवाजीचं नाव घेतात आया बाया मुलं माणसं. चांगलं आहे हे तुम्ही ठरवलं का? आजवर या मावळ्यात राज केलं देशपांडे देशमुखांनी, आणि आता तुम्ही त्या भोसल्याची घोडी धुणार वय? हे बघा बांधल, उगवा घाबरू नका. काय करशिला, या शिवाजीला पण सोडत नाही आता, ये उत्तर द्या त्याला. बांधल हे थांबा. तानाजी मालुसर, यसाजी कंक, बाजी जेधे. जय भवानी, जय भवानी. तू शिवाजी भोसले? बरं झालं आपण इथेच भेटलो. हे शिवाजी, भटाऱ्याच्या पोळ्या इकडे लाटू नगस, आणि पाचशाहीच्या विरोधात बंडावा करून मावळ फितूर करू नगस. ते बादशाह पाहतील की भिताडाचा भार हलका करायला तुमच्यासारखी चिंत कशाला हवी? आधी तुम्ही आमचा दगा करायचा वेध केलाच होता, आता आपण काय सोडतो काय? बाजी पासलकर बंदल, मी धोबाय आणि एकटा नाही, 200 जवानगडी राळू वेढून उभाय. एक तर गुमान स्वराज्य द्या, नाहीतर चालते वा. थांबा बांधन, बंडावा आम्ही चिरडूही शकतो, पण तुम्ही लक्षात घ्या, आजपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीनं काय पाहिलं? तुही भेद आणि फितुरी, या मातीनं काय ऐकलं? आया बहिणींच्या किंकाळ्या आणि आक्रोश. तुमच्या तलवारीला एवढीच धार होती बांधल, तर शिरवळच्या शिपायांनी तुमच्या वाडीतल्या कोवळ्या पोरी का पळवल्या? देशमुख, तुमच्या भावकीतली बाई महाबत खानानं उचलून नेली तेव्हा तुमचं मनगट काखेत घालून गप्प का बसलात? हाच महाराष्ट्राच्या मातीवरचा जुलूम आणि आया बहिणींवरचा अत्याचार थांबवायला आम्ही स्वराज्य निर्माण करतो आहोत. कारण आमच्या राज्यात पोरी बाळींवर वाकडी नजर टाकली तर आम्ही डोळे काढून घेऊ, एखाद्याच्या आबरूवर हात टाकला तर हात छाटून टाकू. यालाच म्हणतो आम्ही स्वराज्य. आम्ही ते स्थापन करूच, आलात तर तुमच्या बरोबर, नाही आलात तर तुमच्या शिवाय, आणि विरोध केलात तर तुम्हाला चिरडून. पण स्वराज्य स्थापन होणारच. भगवान रोहिणेश्वर, देव, देश आणि धर्म यांच्या सेवेसाठी आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेत आहोत. आजवर परकीयांच्या धाकानं गांजलेली ही भूमी पुन्हा सोन्याच्या नांगराने नांगरू, थंड पडलेला मराठ्यांचा स्वाभिमान आम्ही धगधगत्या अंगारासारखा चेतवू. आज हिंदवी स्वराज्याची शपथ म्हणून आमचे आबासाहेब शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊंच्या प्रेरणेनं उकळणार हे सळसळत मराठी रक्त आम्ही तुला अर्पण करतो. जय रोहिणेश्वर, जय रो.